नमस्कार मित्रांनो, आणि आज तारीख आहे 15 ऑक्टोबर, म्हणजे आत्ताच दसरा आता सुरू झालेला आहे आपला जस्ट एवढ्यात, आणि 12 वाजले 12:15 रात्रीचे, आणि आत्ता आपण ट्रेकला सुरुवात करतोय. आपण चालले कोच किल्ल्यावर, आपल्यासोबत इकडे कृष्णभाऊ सुद्धा आहेत, भगिनी ताई आहेत, तिकडे सुवर्णाताई आहेत, अजून बरेच इकडे ट्रेकर्स आहेत अजून उपलब्ध इकडे आपल्या नेहमीप्रमाणे असणार सोबत. चेतन शुभम आहे, एक सचिन आहे, तिकडे राज आहे, आणि बाकी आपले 8 मेंबर ऑलरेडी वरती पोहोचलेत गडावर. आणि आपण आता 12:15 इथून नाणेगावातून ट्रेकला सुरुवात करतोय. चला आता आपण रस्त्यामध्ये, रात्र तर अंधार आहे, आपल्याला खूप रात्र झालेली आहे, त्यामुळे काय दिसणार नाही आहे. जेवढं दिसेल तसं आपण ऍडजस्ट करू, रस्त्यामध्ये थोडं फुटेज घेऊ आपण, नाहीतर वरती गेल्यावर तुम्हाला दाखवतो, पोहोचल्यावर तुम्हाला सांगतो कधी पोहोचलो काय. ठीक आहे, चलो. आणि आता रात्रीचे 2:15 वाजलेले आहेत. आम्ही ते आता एक पहिल्या टप्प्यावर पोहोचलोय, रस्ता भरकटलो होतो, बराच शॉर्टकटने आलोय, बऱ्या काही अर्ध्या तासा रस्ता वाचवला. सॉलिड वाट लागलेली आहे, एकदम शॉर्टकटने आलेले. जर रात्री तुम्ही कधी याल कोचला तर सांभाळून या, रस्ते खूप जास्त झालेले आहेत, रस्त्याला खूप फाटे फुटलेले आहेत. लोक आता थोडा अजून 1 तासाचा प्रवास उरलेला आहे, आता निघतो मी पुढे. हे चला रे, तुम्ही बघाल रात्रीचे 2 बजले, जवळ 3 वाजलेले आहेत, आणि मी आता गडावर पोहोचलोय. 2 तास अथक परिश्रम करून आपल्या आधी जी टीम आलेली आपल्या स्कोच ट्रेकरची, त्याने ते कुसुमेश्वराचं मंदिर आहे तिथे खूप चांगल्या पद्धतीने दिवे वगैरे लावलेले आहेत. बघाल तुम्ही पूर्ण आतमध्ये पण इकडे फुलं वगैरे आहेत, दिसणार आता अंधार आहे, रोषणाई केलेली आहे पूर्ण. आपण जवळपास 2:45 वर पोहोचलो होतो, थोडसे तरी नाश्ता वगैरे केला, आणि आता आपण सगळे काय तर रात्र आपला जागवायची, त्यासाठी आपण सगळं जागरण करतोय, भजन वगैरे करतोय, तर तुम्ही सुद्धा आमच्या भजनामध्ये सामील व्हा, भजनाचा आस्वाद घ्या. देशासाठी जगायचं रे, देशासाठी जगायचं रे, जवळपास 6:30 वाजलेले आहेत, आणि आता आम्ही ते उठलेले सगळे, रात्री झोपलो तर नाही, रात्रभर भजन कीर्तन केलं, बघितलं असेल तुम्ही 5:30 पर्यंत, फक्त अर्धा तास एक रेस्ट करू. आता सगळे उठलेले आहेत, अजून काही झोपेमध्ये आहेत, अजून डुलत आहेत तिकडे टेंटमध्ये. बघाल तुम्ही टेंट लावला होता, इकडे लावला होता, इकडे पाठीमागे टेंट लावला होता, काही तर अजून असे झोपले होते, बघा अजून झोपून आहेत. आता फ्रेश झालोय, आता चहा बनवतोय, चहा आणि मॅगी वगैरे खाऊ. का त्याच्या आधी पूजा करायची, काय करायचंय, काच नियोजन नाही अजून, हे नियोजन पेंडिंगला आहे. आता पहिला तर चहा पिऊ, आणि मग आपण पूजा वगैरे करू,
तिकडे तुम्ही बघाल तिकडे पाठीमागे काय मस्त चादर आलेले धुक्याची एकदम. आता आपण तिकडे चाललोय जर तिकडे टाइमपास वगैरे घेऊ. सनराईज पण झालेलं आहे बघा तुम्ही तिकडे. तुम्हाला एक गंमत सांगावीशी वाटते. खरं तर आम्ही जी मज्जा बघण्यासाठी म्हणजे जी आम्हाला धुक्याची चादर बघायची होती धुक्याची ती बघण्यासाठी आम्ही गेलो होतो इथं हरिश्चंद्रगड म्हणजे कोकणकड्याला गेलो होतो मागच्या महिन्यामध्ये. पण तिथे आपल्याला काही चादर बघायला भेटले नाही. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितले असेल चादर किती लांब होती. आपण गेलो होतो हरिश्चंद्रगड आणि आज आपण आलो इथे. आज दसरा आहे आपण आलो आहे कोहसगडला आलो आहे आपण कोहस किल्ल्यावर. तुम्ही आता बघा इकडे पाठीमागे तो दाखवतो मी नजारा. बघा बघा तुम्ही ही चादर बघा धुक्याची. बाप रे काय जबरदस्त. म्हणजे हे असं झालं खरं म्हणायचं काकेत कलसा आणि गावाला ओलसा. मध्यंतर झाले. मध्यंतर म्हणजे मॅगीची मध्यंतर. सगळी मॅगी खायला बघते रे तिकडे. तिकडे फळ पडलाय मोठा. बनवताना बघितले. टीम कोहोस पालघर आणि टीम दातेगड आणि कोहोस ट्रेकर्समार्फत आपण कोहोस किल्ल्यावर पहिलं तोरण गडाला आणि मग घराला हा आपण गेले 2 वर्ष आपण हा उपक्रम राबवतो आहे. त्याला काही सदस्य इथे कृष्णादादा आहेत. तुमचा दादा ना सागरदादा आहेत. सातारहून आलेले आहेत ते. आपल्या कोहोस किल्ल्याला तोरण बांधतायत. आपली काही अर्धी टीम आपली वरती गेली आहे. मेन आपला जो महादरवाजा आहे त्याचे तोरण बांधण्यासाठी. आता इथे आपण कार्यक्रम करून पुढे जाणार आहेत. आपण सुद्धा बरं जाणार आहेत. पाहू शकता इकडे मागे आपण महादरवाज्याला तोरण बांधलेली आहेत. आता आपण महादरवाजाची पूजा करणार आहोत. इथे सगळे आपले सदस्य इथे जमा झालेले आहेत. ह्या पद्धतीने आपण तोरणं बांधलेली आहेत आणि दरवर्षी बांधतो. आणि हा संकल्प पुढे कायम चालू राहणार आणि यापुढे अजून जास्त संख्येने उपस्थिती असेल अशी मी अपेक्षा करतो. सगळ्यांनी यावं. हा स्वराज्याचा उत्सव आहे. ॲक्च्युली सर्वांनी सामील व्हायला पाहिजे या उत्सवामध्ये सणामध्ये. Thank you.
छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर हर महादेव। हर हर महादेव। रनिंग 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 ब्रो पवन सूत हनुमान की जय। तिथे वर हनुमानाची हनुमानाचं मंदिर आहे, इथे तिथे आपण पूजा करतोय हार घातलेले मंदिराला, आणि इथली पूजा देवेंद्र करतायत। प्रत्येकाला प्रत्येक सदस्याला संधी मिळेल मिळेल सगळीकडे पूजा करण्याची, आणि त्या संधीचा कोणी म्हणजे फायदा घ्यावा सगळ्यांनी, कारण हे नशीब फक्त वर्षात एकदाच मिळत। पुढच्या वेळी जोडी नाही काय पाणी नाही का फुलं निघाली महादेव महादेव। तर आता आपण बाले किल्ल्याच्या अगदी वरच्या टोकाला आहेत, तिथे आपण राधाकृष्णाची मूर्ती होती ती आता तुटलेली आहे, खूप जुनी होती मूर्ती तुटली, त्यामुळे तिथे आता वेगळी एक मूर्ती त्याची स्थापना केलेली होती। राम लक्ष्मण सीता आणि हनुमंत यांची मूर्ती ठेवलेली आहे। आता इथे आपण पूजा करतोय त्या मंदिराजवळ। दसरा आम्ही साजरा करतोय तोरणाला होतोय हाच नाही आहे, तर इथे बघताय तुम्ही सगळे इथे मावले इथे साफसफाई सुद्धा करतात मंदिराच्या आजूबाजूची। म्हणजे तुम्ही जिकडे जाते तुम्हाला तिथे कचरा दिसेल तुम्हाला गवत दिसेल, तर तुम्ही ह्या गडाला ज्या गडाला भेट देत आहेत तिथे कमीत कमी तुम्ही जरा साफसफाई करायचा, म्हणजे तुम्हाला जे येणारा जो बाहेरचा व्यक्ती जो कोणीही असेल त्याला पण सुद्धा बघायला वाटेल का अरे ठीक आहे गडाचं संवर्धन होत आहे। मग त्या जवळपास जर आपण काल संध्याकाळी ते आलो होतो रात्री आलो होतो अजूनपर्यंत आपण इथेच आहेत गडावर आहेत। आज दसरा एवढा मोठा सण असून सुद्धा इथे एवढे मोठ्या प्रमाणात मावले उपलब्ध आहेत, इथे उपस्थित आहेत गडाचं संवर्धन गडाला तोरण बांधण्यासाठी, याला खरी शिवभक्ती म्हणावी। नुसतं शिवाजी महाराज की जय म्हटलं म्हणून तो मावला होत नाही, तर ती शिवभक्ती आपल्या अंगात असायला सुद्धा पाहिजे। आता प्रत्येक जण आपली शिवभक्ती वेगळ्या पद्धतीने दाखवतो, कोण कामं करतो कोण हे ग्रुपर हे करतो, आता मला काय तसं काय जमत नाही म्हणून मी व्हिडिओज बनवतो अशा चांगल्या कामाचे, आणि ते म्हणजे तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय। म्हणजे ॲक्च्युली म्हणजे जे सुपर हिरो आहे जे कामं करतात ते तुमचे चेहरे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी माझ्या पद्धतीने करत असतो। आणि ते आपल्या झेंड्याची पूजा होत आहे, म्हणजे गडावर प्रत्येक वास्तूची आम्ही इथे पूजा केलेली आहे, प्रत्येक वास्तूला हार घातलेले तोरण लावलेले आहे प्रत्येक मंदिरामध्ये प्रत्येक दरवाजाला, ज्या ज्या वास्तू इथे उपलब्ध आहेत गडावर त्या प्रत्येक ठिकाणी आपण इथे पूजन केलेले खूप चांगल्या प्रकारे। नाही ना इथे पिण्याचा पाण्याचा टाका आहे त्याच्या बाजूला, अजून एक इथे मूर्ती आहे तिची सुद्धा आपण इथे पूजा करतोय हार वगैरे घालतोय तिला आपण। पवन पुत्र हनुमान की जय। बॅग आतमध्ये आहेत ना सर्व जगा पोरा बॅग वगैरे। आता पण इथे कुसुमेश्वराचं मंदिर आहे तिथे पूजा करतोय, आता एक शेवटची ती पूजा राहिली इथे, आता आपण पूजा करून आरती वगैरे घेऊ आणि आपल्या परतीच्या प्रवासाला लागू बहुतेक। खरं तर हे मंदिर कुसुमेश्वराचं मंदिर असं इतिहासामध्ये नोंद आहे,
ह्या टायमाला कृष्णदादा एकटेच नारळ फोडतायत. आशा करतो की पुढच्या वर्ष पुढच्या मोहिमेला स्वप्न पूर्ण होते. हा जोडीने इथे पूजा करण्यासाठी यावं असं हे स्वप्न पूर्ण होते असे तिने मला वाटते देवाकडे प्रार्थना केलेली. साताऱ्याचे कृष्णदादा टीम कोहोसचे सदस्य फक्त सदस्य मावळा सगळं फायनली आपली दसऱ्याची आजची मोहीम फत्ते झालेली आहे. सर्व काही आपल्या गडाला महाध्वजाला तोरण लावले, प्रत्येक मंदिराची पूजा केली, प्रत्येक ठिकाणी श्रीफळ फोडलेले आहे, पूजा केलेली आहे, आरती केली आणि आता आपण परतीच्या प्रवासाला लागतोय. इथेच आणि इथेच आपला आजचा ब्लॉग संपवतो अशा तऱ्हेने. बाय बाय. शिवाजी महाराज की जय.